हॅलो फ्रेंड्स, कुकिंग अँड बेकिंग हॅक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत केकची एक सुंदर आणि इझी डिझाईन शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मला 2 लेअर केक करायचा होता, त्यासाठी मी इथे 2 केक स्पॉंज बेक करून घेतलेले आहे। सगळ्यात खालचा जो स्पॉंज आहे तो 6 इंचाचा बेक करून घेतलेला आहे आणि वरचा स्पॉंज 4 इंचाचा बेक करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला आयसिंग करून अशा पद्धतीने मी याला अरेंज करून घेतलेला आहे। खालच्या केक स्पॉंजला मी थोडा ग्रीनिश कलर दिलेला आहे आणि वरचा केक स्पॉंज तो व्हाईट कलरचाच ठेवलेला आहे। त्यानंतर त्याला अरेंज करून अशा पद्धतीने त्याच्या मधात मी ही जे डॉल स्टिकर आहे ती लावून घेतलेली आहे। डॉल स्टिकर खूप इझिली अवेलेबल असतात कोणत्याही बेकरीच्या शॉपमध्ये, जिथे बेकरीचं सामान मिळत असेल। तर ही डॉल स्टिकर मी 10 रुपयांना एक घेतलेली होती आणि ती अशा पद्धतीने मी केकवर लावून दिलेली आहे। त्यानंतर इथे मी रेड कलरची व्हिपिंग क्रीम तयार करून घेतलेली आहे। रेड कलरची व्हिपिंग क्रीम कशी तयार करायची ते माझ्या मागच्या व्हिडिओजमध्ये मी शेअर केलेले आहे। जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी लवकरात लवकर तुमच्यासाठी तो व्हिडिओसुद्धा घेऊन येणार। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला या डॉलचा जो फ्रॉक आहे तो एक्सटेंड करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने। तर इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे आणि टूथपिकने अशा पद्धतीने मी आधी मार्किंग्स करून घेणार आहे। तर हा ॲक्च्युली याचा घेर मला पूर्ण खालीपर्यंत हवा होता, या फ्रॉकचा घेर। तर अशा पद्धतीने मी या टूथपिकने आधी मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर जी आपण रेड कलरची क्रीम बनवून घेतलेली होती ती आपल्याला त्या घेरवर त्याने आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे। तर स्टार नोझल इथे मी घेतलेला आहे आणि स्टार नोझलनी आपल्याला संपूर्ण फ्रॉकला अशा पद्धतीने फिल करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता या डॉलच्या फ्रॉकची सुरुवात जिथून होत आहे तिथूनच मी ही डिझाईन देणं सुरू केलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण फ्रॉकवर ही डिझाईन फिल करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर डॉलचा फ्रॉक इथे रेडी झालेला आहे आणि आपली डॉलसुद्धा खूप सुंदर दिसत आहे। नेक्स्ट इथे मी ग्रीन कलरची व्हिपिंग क्रीम तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे ग्रास नोझल। तर ग्रास नोझलने आपल्याला दोन्ही वरून आणि खालून दोन्हीकडून आपल्याला बॉर्डर्स देऊन घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी ग्रास नोझलचा यूज करून ग्रास इथे काढून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हा नोझल आपल्याला केकवर अशा पद्धतीने ठेवून हलक्या हाताने आपल्याला प्रेशर देऊन हा उचलायचा आहे वरच्या दिशेने, म्हणजे आपले ग्रास इथे तयार होणार। त्याच पद्धतीने आता खालून सुद्धा मी बॉर्डर देऊन घेणार आहे ग्रास नोझलने। आता तुम्ही टॉप पोर्शन जर बघत असणार तर टॉप पोर्शनवर तुम्हाला एक छोटासा होल दिसत असणार, तर तो होल मी तिथे स्ट्रॉ इन्सर्ट केली होती त्यामुळे तिथे झालेला आहे। आणि ग्रास नोझलनेच अशा पद्धतीने तो होल आपल्याला फिल करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे काही बटरफ्लाईज आहे जे मी केकवर लावून घेणार आहे। या बटरफ्लाईज घरगुती कशा बनवायच्या त्याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की विजिट करा। आणि त्यानंतर अशा पद्धतीने या ग्रासवर मी हे 3 बटरफ्लाईज ठेवून देणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आपला केक ऑलरेडी किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा दिसत आहे। सोबतच खूप इझी डिझाईन मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे, काहीही अवघड डिझाईन इथे आहे नाही। सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे आणि कोणीही ही डिझाईन इझिली बनवू शकता।
त्यानंतर इथे मी घेतलेला आहे ड्रिपिंग कन्सिस्टन्सीचा गनाश आणि ते अशा पद्धतीने पाइपिंग बॅग मध्ये भरून इथे ड्रिप्स काढून घेतलेले आहे। तर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने मी गनाशच्या ड्रिप्स यावर काढून घेत आहे आणि या सुद्धा आपल्याला दोन्ही लेयर्सवर काढून घ्यायचे आहे। तर फर्स्ट लेयरवर मी अशा पद्धतीने ड्रिप्स काढून घेतलेले आहे आणि खालच्या लेयरवर सुद्धा मी आता या ड्रिप्स काढून घेणार आहे। नेक्स्ट माझ्याकडे काही राईस बॉल्स अवेलेबल होते आणि ते राईस बॉल्स अशा पद्धतीने मी या डॉलच्या फ्रॉकवर ठेवून घेणार आहे जेणेकरून या डॉलचा फ्रॉकसुद्धा मस्त आणि अट्रॅक्टिव्ह असा दिसावा। तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी हे राईस बॉल्स या केकवर लावून घेत आहे। तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता की हा केक एक्झॅक्टली 1 किलोचा झालेला आहे। याला लागणारे सगळे इंग्रेडियंट्सची लिस्ट मी या व्हिडिओच्या शेवट देणार आहे, तर तो तुम्ही तिथून चेकआउट करू शकता। तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा, सोबतच तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन केक डिझाईन्स नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।